1967 शिवसेनेला जन्म दिला, त्यावेळेला मुंबईमध्ये मुंबई तुमची आणि भांडीखासा आमची अशा घोषणा काय एखादा एक समाज देत होता, आणि अशा वेळेला शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाची संघटना बांधली, संघटना उभी केली. आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय, आज मुंबईमध्ये नव्हे, महागासात नव्हे, सातात समुदाय परेड देखील मराठी माणूस जो ताट म्हणणे जगतोय तो फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय असं म्हटलं तर चुकीचं म्हटलं. ठाकरे गटाकडनं अशी टीका केली जाते, वरळीच्या डोम मध्ये डोम कावळ्यांचा वर्धापन दिन आहे असं म्हटलं. अहो, आज जो तिकडे मेळावा जो आहे ना तो लुंगीवाल्यांचा मेळावा आहे, लुंगीवाल्यांचा. आणि म्हणून आज आम्ही घोषणा देतोय, बघाव पुंगी बजाव पुंगी आणि उठाव लुंगी ही घोषणा मी आज देतोय त्यासाठी, त्यांच्यासाठी फक्त. आता उद्धव ठाकरेंनी लुंगी घालूनच चाललं पाहिजे, जे शिवसेना प्रमुखांनी हिंदू हृदय सम्राट म्हणून ख्याती मिळवली, आणि हा माणूस या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हिंदुस्थानमध्ये पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न करतो आहे, बॉम्ब स्फोटाचे माणसं घेऊन, आरोपी घेऊन, गुंड घेऊन हा माणूस शिवसेना चालवतोय, याला शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही. आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीत त्याप्रमाणे शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला, 100% चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढवल्या, आल्या किती? सन्माननीय एकनाथ शिंदे किती लढवल्या? 15 जागा की 13 जागा, आल्या किती? मग जास्त कोणाच्या आल्या? तुम्ही मला वाटतं मॅट्रिकमध्ये गणित घेतलं नव्हतं, तुमची काही चूक दिसते. जर उद्धव ठाकरेच्या उद्धव ठाकरेचं डोकं आता फक्त ते लुंगीमध्ये गेलंय, आणि म्हणून आता आम्ही घोषणा देतोय, बजाव पुंगी उठाव लुंगी. कळलं की नाही? जे शिवसेना प्रमुखांच्या विरोधामध्येच भूमिका घेण्याचं काम एकमेक ऐकम उद्धव ठाकरे हातामध्ये घेतलं आहे. लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्यासाठी. उद्धव ठाकरे मतांसाठी इतका लाचार झालाय की बॉम्ब स्फोटाचे जे आरोपी आहेत, ज्यांनी बॉम्ब फोडले इथं पाकिस्तान धाडसीने, त्यांना घेऊन मतं घेण्यासाठी लाचारी पत्करतोय, त्यांची हजीहाजी करतोय. काही दिवसांनी हाच उद्धव ठाकरे पाकिस्तान धाडसीने असं आम्ही म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही. लाज वाटली पाहिजे उद्धव ठाकरेला. ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं काँग्रेस त्या सोबत जायची, ज्या दिवशी मला वेळ येईल माझं दुकान बंद करून टाकीन, त्याच काँग्रेसच्या पंजाबवरती हा उद्धव ठाकरे मतदान करतो आहे, याला शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्हाला मी आज पुन्हा सांगतोय, मोठा भाऊ लहान भाऊ काय नाही, आम्ही सगळे भाऊ समान आहोत. तुम्ही मीडियावाल्यांनी आमच्यामध्ये भांडणं लावू नका, तिळे म्हणा जुळे म्हणा काय म्हणा ते म्हणा, आम्ही सगळे भाऊ आहोत, आमचं कुटुंब आहे, आणि आम्ही तिघे मिळून या महाराष्ट्रावरती भगवा झेंडा फडकवल्याचं घाणार नाही. तोरण अशी पण आहे, राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळं, राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळं पाहिजे तसं यश मिळू शकलं नाही. भाजपचे लोकही खासगीत तेच बोलतात, शिवसेनेचे लोकही खासगीत तेच बोलतात. खासगीत बोलण्यावर लक्ष देऊ नका हो तुम्ही. उद्या विधानसभेचा निकाल लागू दे, तुम्हाला कळेल कदाचित उद्धव ठाकरेला पाकिस्तानमध्ये जायला लागेल अशी वेळ येईल. बघा तुम्ही थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला शिक्षक मतदारसंघाच्या कोणी मला कल्पना नाही याची, मी माहिती घेणार बोलेल. काही विधान परिषदेच्या निवडणुका आता आहेत, 11 विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. महाविकास आघाडीचे नेते अशी चर्चा करतायत की ज्या पद्धतीने राज्यसभा आणि विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांनी गेम पलटवला होता त्याची परतफेड आम्ही करू. विधान परिषदेत गोपनीय मतदान आहे. मी आपल्याला एवढं सांगतो, एकनाथ शिंदे यांनी कालच्या लोकसभेमध्ये त्यांनी त्यांची चुणूक दाखवून दिली. मी कसा कॅपेबल आहे, मी कसा पक्ष पुढे घेऊन जाऊ शकतो, शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही शेवटपर्यंत कसे पोहोचू शकतो, भगव्या झेंड्याचे विचार आम्ही शेवटपर्यंत कसे पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. तुम्ही अभ्यास करून बघा, विभव शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेना किती मिळाली, उद्धव ठाकरेंना किती मिळाली. उद्धव ठाकरेंची मतं मिळाली ती लुंगीवाल्यांची मिळाली, पाकिस्तान धाडीची मतं मिळाली ती सगळेच म्हणणार नाही मी. शिवसेना देखील सगळ्या मुस्लिमांच्या विरोधात नाही,
पण ज्या पद्धतीनं बॉम्बस्फोटचे आरोपी घेऊन पाकिस्तानचे झेंडे नाचून ज्या मिरवणुका काढल्या गेल्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये, लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला उद्धव ठाकरेंना. आणि म्हणून विधान परिषदेमध्ये तुम्ही काही चिंता करू नका, तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आहोत, कुठेही अडचण येणार नाही आणि आमचे सगळेच्या सगळे उमेदवार 100% निवडून येतील.